Friends, in the last two parts, we have seen the famous quotation about the different words. विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन भागामध्ये आपण प्रसिद्ध असे quotations अवतरण वेगवेगळ्या कवींचे हवेविषयी बघितले होते. आज आपण आर एन स्टीव्हन्सन या कवीचे हवेविषयी अवतरण बघणार आहोत. ते म्हणतात त्यांच्या ओळींमध्ये, ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. ते हवेला म्हणतात की तू इतकी ताकदवर आहेस आणि थंड आहेस. ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड. ए वाहणारी, ब्लोअर म्हणजे वाहणारी हवा, तू खरंच तरुण आहेस का म्हातारी आहेस. ते हवेला विचारतात, आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री, का तू जंगलातला शेतातला एखादी पक्षी आहे का निस्तब्ध असं शांत असं झाड आहे. ते हवेला विचारतात, जस्ट स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, का तू एखादी ताकदवर असा मुलगा आहे माझ्यासारखा. ओ वाय अ ब्लोइंग ऑल डे लॉन्ग, की जो ते हवेला म्हणतात की तू दिवसभर अशी वाहते आहे. ए हवा, ओ वाय दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, की ती दिवसभर वाहिल्यानंतर जोर जोरात तू गाणं म्हणते. ह्या आर एस स्टीव्हन्सन यांच्या फेमस कोटेशन नंतर अवतरणानंतर आपण बघणार आहोत सरोजिनी नायडू यांचं प्रसिद्ध असं अवतरण हवेविषयी. ते म्हणतात, राइज ब्रदर राइज वेकनिंग स्काईज, प्रे टू द मॉर्निंग लाईट. सरोजिनी नायडू म्हणतात, उठ मुला उठ, आकाश उगवलेलं आहे आणि या उगवत्या आकाशाचा जो प्रकाश आहे त्याची प्रार्थना कर. द वाइल्ड एस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. ते म्हणतात डॉन म्हणजे पहाट आणि जी हवा आहे की जी रात्रभर थकली वाहून वाहून ती त्या सकाळच्या पहाटेच्या बाहूमध्ये शांत अशी झोपलेली. त्याचबरोबर ते कवी जे आहे ती हवेची तुलना इथे एका बाळाशी करताय. ते म्हणताय, लाईक अ चाइल्ड हॅज क्राईड ऑल नाईट, की जसं एखादी लहान मुलं रात्रभर रडून रडून थकतं आणि मग त्या आईच्या कुशीमध्ये झोपतं, तसे ते हवेची याच्याशी तुलना करतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरोजिनी नायडू आणि आर एन स्टीव्हन्सन यांचे हवेविषयीचे प्रसिद्ध अवतरण बघितले आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत पी बी शैली आणि विल्यम ब्लेक यांचे अवतरण पुढील भागात.